तिथं साधारण फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी हे तिथे एक तर रिजेक्ट होतात किंवा मग तिथे ते अटेंडन्स करत नाही आणि सेकंड लिस्ट ही डेफिनेटली लो असणार आहे मित्रांनो याच्यापेक्षा म्हणजे मी तर असं म्हणेल की ॲव्हरेजमध्ये जर आपण <coughs> जर एक्सपेक्टेड म्हटलं तर नमस्कार मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो अतिशय महत्त्वाची न्यूज जी डी एस भरती दोन हजार तेवीस जे काही आपल्या वॅकन्सीज होत्या ऑल ओव्हर इंडियामध्ये चाळीस हजार आठशे एकोणनव्वद आणि महाराष्ट्र लेवलला पंचवीसशे आठ जी वॅकन्सी होती त्याचा रिझल्ट काल संध्याकाळी आलेला आहे भरपूर विद्यार्थ्यांचं नाव त्यामध्ये आहे जे काही आपले पंचवीसशे आठपैकी साधारण बघा इथे टोटल चाळीस हजार आठशे एकोणनव्वद होते पोस्ट होते इंडियामध्ये ज्यांनी चाळीस हजार सत्तावन्न पोस्ट भरल्या गेले आहेत किंवा त्यांची लिस्ट लागलेली आहे महाराष्ट्र लेवलला पंचवीसशे आठ वॅकन्सीज होत्या त्यामध्ये पंचवीसशे पाच त्यांनी वॅकन्सी फिल केलेल्या आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की पंच्याऐंशीच्यावर हा कट ऑफ लागणार आहे त्यामध्ये साधारण नाईन्टी नाईंटी टू प्लसच कट ऑफ लागलेला आहे काही कॅटेगरी वाईज आहे परंतु आपण जर पी डब्ल्यू डीचा विचार केला तर त्यामध्ये एटी सुद्धा एटी टू एटी फाईव्हचा प्लससुद्धा काही ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे आणि जे याच्यामध्ये आता रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी पुढचे जे काही प्रोसिजर दिले ते आपण बघू आता स्टेप बाय स्टेप त्यामध्ये बघा सगळ्यात पहिले सेकंड वेट वेट वेटिंग वे लिस्ट कशी लागेल किंवा काय कधी कधी लागेल वगैरे तर त्याबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील कारण की आता ही जी पहिली लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण बा बाकीचे पॉईंट दि, इथे बघू आता आधी ते बघा डी वी डी डी व्हीची जी डेट आहे किंवा डॉक्युमेंट डिशन जेव्हा कागदपत्रे पडताळणी ज्याची डेट आहे तर तुम्हाला जी लिस्ट तुम्हाला तुमची बघितली असेल रिझल्ट बघितलं असेल त्यामध्ये जो शेवटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे डी व्ही अटेंड करायचं आहे तुमच्या नावासमोर जे डी व्ही अटेंड करायचं आहे तो आहे इथे अटेंड करावा लागतो त्यामध्ये एकवीस मार्च किंवा एकवीस मार्चच्या आधी तुम्हाला तो डिव्ह्यू अटेंड करायचा आहे त्या प्लेसला जाऊन ते डिव्हिजनला जाऊन तुमच्यासमोर जे काही तिथे ब्लॉकमध्ये असेल ते आणि जर त्या वेळेपर्यंत किंवा एकवीस मार्चपर्यंत तुम्ही जाऊ शकले नाही काही जेन्युअन रिझन असेल काही तुमचं ॲक्च्युली कारण असेल त्यानंतर पाच दिवस तुम्हाला येतील जातील त्यामध्ये सव्वीस मार्चपर्यंत तुम्हाला तिथे तुम्हाला एक वेळ दिला जाईल तुम्हाला एकवीस मार्चपर्यंतच जायचं आहे परंतु पर काही काही कारणास्तव जर तुमची अडचण असेल काही जाऊ शकत नसाल तर सव्वीस मार्चपर्यंत तुम्हाला तिथे पाच दिवस वाढून देण्यात येतील त्याच्या आधी तुम्हाला जाऊन तिथे डॉक्युमेंट वर करणं आवश्यक आहे जे अब्सेंट राहतील त्यांचं तिथेच रिजेक्शन होईल मित्रांनो परत चान्स मिळणार नाही लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर जे काही आता विद्यार्थी सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी हे खूप हाय पर्सेंटेजचे नाईंटी नाईन पर्सेंट हंड्रेड पर्सेंट वगैरे तर त्यामध्ये एक तर ते पर्सेंटेज चुकीचे भरण्यात आलेले आहे किंवा मुद्दाहून भरण्यात आलं असं सुद्धा अर्थ होऊ शकतो त्याचा तर त्यामध्ये बरेचसे जे आहे ते डी व्हीमध्येच अबसेंट राहतात मुलं फक्त फॉर्म भरतात काही की यांना जसं हे लागत नाही फीज लागत नाही वगैरे कॅटेगरीमध्ये तर ते विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात बाकी कुठल्याच प्रकारचं काही करत नाही ते विद्यार्थी ते अब्सेंट राहतात त्यांना काही कुठल्याच प्रकारचा इंटरेस्ट नसतो किंवा त्यांना काही त्याच्यामध्ये जे काही ते जॉब करायचा नसतो त्याच्यामुळे ते डी व्हीमध्येच ऑप्शन राहतात ठीक आहे ते मुलं कमी होतात ते विद्यार्थी कमी होतात त्यानंतर फेक सर्टिफिकेट जेव्हा फेक सर्टिफिकेट काही विद्यार्थी देतात डी व्हीमध्ये सुद्धा ते द्यायचा प्रयत्न करतात ते ऑलरेडी बनून ठेवलेलं हो असतं पर्सेंटेज वगैरे कारण की बऱ्याच जणांना असं वाटतं की आज कोणी चेक करत नाही किंवा कोणी बघत नाही तर असं काही नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे पोस्टामध्ये जी डी एसमध्ये सगळं व्यवस्थितरित्या चेक केलं जातं ठीक आहे त्याच्यामुळे फेक सर्टिफिकेटचे विद्यार्थी असतील एक तर ते हिंमतच होत नाही त्यांची डी वीमध्ये जायला फक्त लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये सिलेक्शनमध्ये आपलं नाव आलं याच्यामध्येच ते खुश होतात आणि नंतर ते डिव्ही वगैरे अटेंड करत नाही असे काही विद्यार्थी असतात ते रिजेक्ट होतात किंवा ते अटेंडच करत नाही त्यानंतर काही विद्यार्थी सगळं डी व्ही होतं सगळं ओके होतं फायनलाइज होतं त्यानंतर त्यांना जॉईनिंग दिलं जातं परंतु ते जॉईन करत नाही ठीक आहे काहीतरी मनात मध्यामध्ये काही शंका असतात मनामध्ये की ब परमन्ट जॉब नाही किंवा काही बाकी पुढे काम जास्त राहते खूप काम करून घेतात आठ आठ दहा दहा तास असं काहीतरी न्यूज तर ऐकलेले असतात त्याच्यामुळे ते जॉईनच करत नाही ठीक आहे काही जण जॉईन सुद्धा काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर रिझेंट करू शकतात त्याचे चान्सेस कमी असतात परंतु ते करू शकतात ठीक आहे त्यामध्ये जे काही पंचवीसशे जागा आहेत महाराष्ट्र लेवलला तर त्यामध्ये आपण असं बघितलं तर साधारण फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी हे तिथे एक तर रिजेक्ट होतात किंवा मग तिथे ते अटेंडच करत नाही ऑल ओव्हर इंडियाचा विचार केला तर साधारण जे काही आपल्या चाळीस हजार वॅकन्सी जे होतं किंवा चाळीस हजार जे काही आता लिस्ट लागली आहे त्यापैकी साधारण दहा पंधरा किंवा वीस हजारपर्यंत विद्यार्थीसुद्धा तिथे ॲब्सेंट किंवा रिजेक्ट होऊ शकतात ठीक आहे त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी इथे कमी असतात समजा आता पंचवीसशे जे आहेत पंचवीसशेपैकी साधारण बाराशे तेराशे विद्यार्थी अटेंड करतील किंवा रिजेक्ट होतील बाकीचे फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी रिजेक्टर त्यांचं जे आहे तर त्याची सेकंड लिस्ट जी आहे ती पुढं प्रोसेस सगळी प्रोसेस होते सर्कवाईज परत सेकंड लिस्ट लागते तर ती जी लिस्ट आहे मित्रांनो ती एक्सपेक्टेड आहे साधारण एप्रिलच्या पाच ते दहा तारखेपर्यंत कारण की आता त्यांनी रिझल्ट लवकर लावलेला आहे जेणेकरून आता बघा पुढे सव्वीस मार्चपर्यंत मॅक्स टू मॅक्स तुम्हाला तु 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 डी व्हीसाठी देण्यात आलेला आहे सव्वीस मार्चनंतर साधारण पंधरा दिवसानंतर म्हणजे आपण एक पाच ते दहाच्या दरम्यान एप्रिलच्या दरम्यान तुमची सेकंड लिस्ट लागेल आणि सेकंड लिस्ट ही डेफिनेटली लो असणार आहे मित्रांनो त्याच्यापेक्षा तुमचा एटी एटी फायव्हच्या दरम्यान ज्यांना पर्सेंटेज आहे ते सुद्धा या लिस्टमध्ये येऊ शकतात तर शक्यता आहे ठीक आहे तर त्यानुसार तुम्ही जे काही तुमचं हे भरलेलं असेल तुम्ही जे डिव्हिजन किंवा प्रिफरन्स दिलं असेल त्यानुसार तुमचं सिलेक्शनचे जास्ती ते वाढून जातात ठीक आहे तर डी व्हीमध्ये मित्रांनो बघा ही महत्त्वाचे सर्टिफिकेट्स आहे ज्यामध्ये तुमच्याकडे हे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे मी जास्तीत जास्त तुम्हाला म्हणजे जे काही त्यांनी लिस्ट दिलेली आहे नोटिफिकेशनमध्ये त्यामधले सर्टिफिकेट इथे टाकलेले आहे सगळे तुम्हाला हे याचं पूर्ण चेकलिस्ट तुम्हाला कम्प्लीट करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा तुम्हाला जे काय तुमची ॲड असेल आपली ॲड होती फॉर्म सबमिशनची त्यामध्ये तुम्हाला जे चार प्रोफॉर्मे होते सर्टिफिकेट्सचे त्याच्यामध्ये एक होता तुमचा तुम्हाला सायकल वगैरे चालवता येते का किंवा एखादं तुम्हाला कॉम्प्युटर लॅपटॉप हँडल करता येते का असे दोन सर्टिफिकेट ते झाले एखादं तुम्ही काही तर माहिती दिली नाही आहे त्याच्याबद्दल ते सर्टिफिकेट होतं आणि एक अजून एक काहीतरी ॲडिशनल सर्टिफिकेट आहे त्यामध्ये तर ते सगळं तुम्हाला इथे चार सर्टिफिकेट तुम्हाला त्याचं प्रोफॉर्म हे काढून पूर्ण त्याचं प्रिंट आऊट काढून त्याचं ते फॉर्म फिल करून तिथे सिग्नेचर करून तुम्हाला रेडी करायचे ते चार सर्टिफिकेट ते आहे त्यानंतर बघा टेनचं मार्कशीट हे सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेट असते टेनचं मार्कशीट तुम्ही जे दहावी बेसवर हे सिलेक्शन असल्यामुळे टेनचं मार्कशीट आणि तुमचं सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट वगैरे जे असेल ते दोन्ही आवश्यक आहे हे तुम्हाला असणं आवश्यक आहे आवश्य ठीक आहे याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थसुद्धा असते दहावीच्या याच्यावर तुमचे जे मार्कशीट असते त्यावर असतं आणि त्यावरच तुमचं सिलेक्शन डिपेंड आहे ठीक आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल तुम्ही जर कास्टमध्ये असाल ओपनसाठी लागणार नाही पण तुम्ही सीमध्ये असाल ईडब्ल्यू एसमध्ये असाल किंवा तुम्ही एस सीमध्ये असाल एस टीमध्ये असाल किंवा अंतिम दुसऱ्या कॅटेगरीमध्ये काही असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट हे कंपलसरी हे लागणारच ठीक आहे आणि कास्ट सर्टिफिकेटबद्दल बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सेंट्रलचं लागेल की स्टेटचं लागेल तर यामध्ये सेंट्रलचंच लागेल परंतु काही काही स्टेटमध्ये कसं असतं तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतात स्टेटचं परंतु मला माझ्या मते तरी तुम्हाला, तुम्हाला इथे सेंट्रलचंच लागणार आहे ठीक आहे आणि कास्ट सर्टिफिकेट हे लेटेस्ट पाहिजे लेटेस्ट म्हटल्यापेक्षा एक एक दोन तीन वर्षामधलं चालेल जास्ती जास्त पाच सहा वर्षाच वगैरे चालणार नाही कारण हे दोन हजार तेवीस आहे तर तुम्हाला वीसच्या वीस किंवा त्याच्या पुढचं चालेल असे हो माझ्या माहितीप्रमाणे जास्त जुनं इथे सर्टिफिकेट ते घेत नाही ॲक्च्युली घ्यायला पाहिजे त्यांनी परंतु हे घेत नाही जसं पंधरा सोळाचं असेल चौदाचं असेल तर ते घेणार नाही ते तुम्हाला दुसरं काढायसाठी तुम्हाला वेळ देतील असं नाही की रिजेक्ट करतील तुम्हाला ते दुसरं काढून आणण्यासाठी सांगतील ठीक आहे त्यासाठी तुम्हाला लक्षात आलं असं सेंट्रलचं आवश्यक आहे स्टेटचं तुमच्याकडे असेल आता स्टेटचं सेंट्रलचं नसेलच तुमच्याकडे आणि स्टेटचं असेल तर स्टेटचं घेऊन तुम्ही ॲटलीस्ट अटेंड करा टी तुम्हाला काय ते तुम्हाला जर मुदत त्यांनी दिली तर फारच चांगलं ठीक आहे त्यानंतर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं कमी पर्सेंटेजवर सिलेक्शन होतं त्यामुळे तुम्हाला हे पी डब्ल्यू डीचं सर्टिफिकेट किंवा हँडिकॅपचं सर्टिफिकेट जे काय आहे ते मेडिकल याच्याकडून जे मेडिकल तुम्ही हॉस्पिटल असते किंवा तुमचं जे काही गव्हर्नमेंटचे असतात त्यांचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल त्यानंतर ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट त्यांनी दिलेलं आहे लिस्टमध्ये तर हे ट्रान्सजेंडरचं ज्यांनी अवेल केलेलं आहे फॅसिलिटी किंवा जे रिझर्वेशन घेतलेलं आहे त्यांनाच फक्त लागेल सगळ्यांना लागणार नाही जे ट्रान्सजेंडरमध्ये मोडतात त्यांनाच फक्त हे सर्टिफिकेट लागेल ठीक आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थचं सर्टिफिकेट बघा तुमच्याकडे एखादं टी सी असेल तुमच्या कुठल्या याची कोणत्या वर्गाची टी सी असेल किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी ज्याला म्हणतो आपण किंवा बा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते सुद्धा याचे चालेल डेट ऑफ बर्थसाठी अतिशय चांग आवश्यक कशके प्रूप असतं डेट ऑफ बर्थचं त्यामुळे हे आवश्यक आहे बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं चालेल ठीक आहे किंवा टी सी एल सी कोणती पण चालेल ठीक आहे त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेटमध्ये तुम्ही ज्या सर्कलमधून फॉर्मरला असेल फरक तुम्ही महाराष्ट्र सर्कलमधून तुम्हाला महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे रहिवाशी दाखला असणं आवश्यक आहे त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट हे यावेळेस त्यांनी दिलेलं आहे मेडिकल सर्टिफिकेट आणि ते मेडिकल ऑफिसरचं म्हणजे यमो म्हणजे मेडिकल ऑफिसरचंच लागेल म्हणजे गव्हर्मेंटमध्ये तुम्ही जिथे तुमचे शासकीय रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा मग बाकी असं कुठे रुग्णालय ज्याला आपण तिथेसुद्धा मेडिकल ऑफिसर असतात ते आय थिंक बी एम एस लेवलचे वगैरे असतात तर त्यांचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला चालेल की तुम्ही फिट आहे मेंटली आणि फिजिकली तुम्ही फिट आहे हा जॉब करण्यासाठी असं एक तुमचं एक साधं सर्टिफिकेट लागतं ते तुम्हाला कुठल्याही एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळून दे तर त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही नसेल काढलं असेल तर आता काढून घ्या ठीक आहे आता जरी काढलं तरी चालेल आपण आवश्यक आहे हे असणं आवश्यक आहे बरं हे कंपल्सरी आहे सगळे कं कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहे याच्यामध्ये पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला ॲक्च्युली एक चार ते पाच लागेल परंतु मी तुम्हाला सांगतोय की दहा फोटोग्राफ पासपोर्ट साईज कलर पासपोर्ट साईज फोटोग्राफ घ्या ठीक आहे आणि त्यानंतर सेल्फ ऑटेस्टेड जे काही तुमच्या डॉक्युमेंटचा सेट असेल पूर्ण फोटोकॉपीज त्यांनी दोन फोटोकॉपीमध्ये सांगितलेलं आहे ते पूर्ण सेल्फ ऑटेस्टेड करायचं तुम्हाला दोन फोटोकॉपी मी तर तुम्हाला असं सांगेल की एक ओरिजनलचा पूर्ण सेट घ्या जे काही डॉक्युमेंट आहे सगळं ओरिजिनल सेटमध्ये घ्या त्याच्यासोबत एक फोटोकॉपीचे दोन सेट घ्या म्हणजे दोन झेरॉक्सचे सेट घ्या तर ते <coughs> सेल्फ ऑटेस्टेट करा म्हणजे स्वतःची सही करा आणि एक अजून एक घ्या जो ब्लँक घ्या त्याच्यामध्ये सेल्फ प्रोटेस्टेट करू नका सेल्फ प्रोटेस्टेट तुम्ही वेळेवर करू शकता किंवा मग दोन सेल्फ प्रॉटेस्टेट घ्या एक ब्लँक घ्या आणि एक ओरिजिनल घ्या असे चार सीट घ्या कमीत कमी याच्यावर जर तुम्ही एखादा सीट घेतलं तर फारच चांगलं ठीक आहे लक्षात आलं असं से तुमच्या सेल्फ प्रॉटेस्टेट स्वतःची सही करायची सायली तुम्हाला जसं फॉर एक्झाम्पल तुमचं आधार कार्डची झेरॉक्स असेल तर तुम्हाला आधार कार्डच्या तिथे याच्यामध्ये मी आधार कार्ड पॅन कार्ड टाकलेलं नाही परंतु तुमच्याकडे असेल तर सोबत घ्या कारण आयडी प्रूफ म्हणून तुम्हाला एखादा प्रूफ लागेल त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना जो रजिस्ट्रेशन नंबर दिला असेल तर त्यावर तुम्हाला एस एम एस किंवा ईमेल आला असेल तुमच्या ईमेल डीवर ईमेल आला असेल सिलेक्शनचा नसेल आला तरी डी बी अटेंड करा मित्रांनो होऊ शकतं काही टेक्निकल त्रुटीमुळे तुम्हाला आला नसेल मेसेज वगैरे सिलेक्शनचा पण तरी तुम्ही डी बी अटेंड करा ठीक आहे त्या कारणामुळे डी बी अटेंड तुम्ही तिथे मिस करू नका तर जेव्हा तुम्ही तिथे अटेंड करता त्यांना कॉम्प्युटरमध्ये सगळी माहिती मिळते त्यासाठी तुमच्या तुमचा जो रजिस्टर नंबर असतो त्यावर तुम्हाला ओ टी पी येतो त्यासाठी तुमचा नंबर तुमच्यासोबत असणं किंवा ते मोबाईलसोबत असणं आवश्यक आहे ठीक आहे त्या नंबरचा ठीक आहे आता हा प्रश्न आहे कॉम्प्युटर सर्टिफिकेटचा बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटर सर्टिफिकेटबद्दल बऱ्याच विद्यार्थी गोंधळामध्ये आहे तर मित्रांनो त्याबद्दल एक थोडंफार इथं मी क्लॅरिफिकेशन देऊ इच्छितो याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एम एस सी टी वगैरे लागेल किंवा मग त्या रिलेटेड कॉम्प्युटर सर्टिफिकेट लागेल ठीक आहे कारण की असं एका विद्यार्थ्यांना थोडासा अनुभव आलेला होता परंतु यावेळेस थोडंसं आपण माहिती काढावर असं लक्षात आलेलं आहे की इथे त्यांनी जे डॉक्युमेंट्स सांगितलं त्यामध्ये त्यांनी कॉम्प्युटर सर्टिफिकेटचा उल्लेख कुठेच केलेला नाही आहे ठीक आहे त्याच्यावर तुमच्याकडे असेल तर फारच चांगलं एम एस टी असेल तर फारच चांगलं किंवा तुमचं दहावी बारावीमध्ये कॉम्प्युटर असेल तर ते पण चालेल किंवा तुमच्याकडे एखादं कुठलंही कॉम्प्युटर ऑपरेशनचं सर्टिफिकेट असेल ते चालेल किंवा नसेल तरी डी व्ही अटेंड करा तिथे बहुतेक ते तुम्हाला असं करणार नाही की तुम्हाला रिजेक्ट करणार नाही त्या गोष्टीमुळे असं एक थोडंफार इथे अंदाज येतो आहे ठीक आहे किंवा तुम्हाला कुठून मिळत असेल सर्टिफिकेट तर ते अरेंज करा कमी ड्युरेशनमध्ये ठीक आहे आणि तुम्हाला जे काही तिथे एक काम करायचं की जिथे जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अटेंड करतो तर त्यावेळेस एखादा ब्लँक पेपर सोबत घ्यायचा किंवा ते सुद्धा देतात एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला तर त्यांनी फॉर एक्झाम्पल कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे सेंट्रलचं नसेल स्टेटचं असेल तर त्यांचं हेडचं नाव लिहायचं खाली जिथे ॲड्रेस विषय वगैरे सगळं लागतो आणि खाली लिहावं लागतं की माझ्याकडे हे सर्टिफिकेट नाही आहे तुम्ही इतक्या पुढच्या दोन चार दिवसामध्ये किंवा पाच दिवसामध्ये हे आणून देईल आणि तसं फक्त तुम्हाला एक अप्लिकेशन तिथे करावं लागतं ठीक आहे किंवा मग माझं मी नेहमी सांगत असतो की हंड्रेड रुपीजचा कोर्ट फी स्टॅम्प सोबत घ्या त्यावर ते तुम्हाला अंडरटेकिंग ते लिहून घेते तुमच्याकडून जेणेकरून तुमचं रिजेक्शन होणार नाही तुम्हाला पुढे डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी वेळ मिळेल ठीक आहे तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मित्रांनो आहेत तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील डॉक्युमेंटबद्दल किंवा आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जास्तीत जास्त उत्तर द्यायचा प्रयत्न करतो तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आला असेल आणि जो काय आता रिझल्ट लागलेला त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना मनापासून अभिनंदन आणि पुढची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये साधारण सहा सात आठसुद्धा लिस्ट लागू शकतात आणि त्याच्यामध्ये भरपूर हा कट ऑफ कमी येणार आहे त्याच्यामुळे निराश होऊ नका जे काही पुढच्या लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर पुढच्या एक दोन महिन्यामध्ये ज्या जे लिस्ट लागणार आहे जूनपर्यंत आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल कुठेतरी एक चांगली न्यूज तुम्हाला मिळेल असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून पुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स आपले येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या चिडीग्राम चॅनल इंजिनियर अमोल नक्की जॉईन करून ठेवा म्हणजे महत्त्वाचे अपडेट्स आपण शॉर्टमध्ये तिथे द्यायचा प्रयत्न करत असतो जीडीएस रिलेटेड आणि अदर रिक्रुटमेंट रिलेटेड ठीक आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवून बिलाईकून सुद्धा क्लिक करून ठेवा धन्यवाद मित्रांनो